राम राम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज काल एक आपल्याकडे पेशंट आलत, त्याच्या औषधासाठी हे मी चालू आहे. आता बघा, इथे टिकाव दिसतोय तुम्हाला, कुदळ आणि हे ढेकळं काढतोय. असं तुम्हाला वाटत असं येड्यावणी मी काय करतोय, तर हे नीट बघा, दुर्वा आहे, हराळी. आणि ह्या हराळीच्या आपल्याला ह्याची गरज आहे, काशा म्हणायचं मूळ, दुर्वा मूळ किंवा हराळीचं मूळ ह्याला काशा म्हणतात. तुम्हाला नीट दाखवतो, हे बघा, हे ह्या औषधासाठी काढायचं चालू आहे माझं. आता ह्याचं काय औषध करायचं मी तुम्हाला मी सांगेन. हे बघा, तर गणपतीला जे आपण दुर्वा वाहतो तेच ह्या दुर्वा आहे. त्या हे काढायचं एवढं सोपं नाही मित्रांनो. हे देखूळ बघितलं का किती मोठा आहे. ही देखळ अशी उकरून काढून ह्या खालच्या काशा काढाव्या लागतात. गणपतीला आपण ही जी दुर्वा वाहतो ही दुर्वा थंड प्रकृतीचा आहे. वात पित्त कफ शामक अशी त्रिदोषाचं शमन करणार ही दुर्वा. उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्या दिवसात तुम्ही ह्याच्या पानांचा रस काढून जर पिलात तरी तुम्हाला थंडावा मिळणार आहे. थंड असते एकदम हे. आणि अजून मी तुम्हाला ह्याचं बरंच महत्व सांगतो की रक्ताची कमतरता असेल तर काशा मिळ्या, काशा किंवा मग दुर्वा हिरव्या ह्या वरच्या आहेत त्या, ह्या दोन्हींचं मिळून रस जरी काढला आणि सकाळ संध्याकाळ एक एक कप दिला, किंवा नुसते वरचे दुर्वा जरी काढले अशा आणि त्याचा एक एक कप जरी रस दिला तरी सुद्धा हळूहळू रक्ताची कमतरताची ती भरून निघल, रक्त वाढीस लागल. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काशांचं महत्व सांगतो तुम्हाला, ह्या मुळांचं. जर का लघवी वाटे वीर्य जात असेल, लघवी वाटे जर का वीर्य जात असेल तर काय करायचं, तुळशीची पानं एक 7-8 पानं त्याचा रस काढायचा, किंवा एक चमचा तुळशीच्या पानांचा रस काढायचा, समप्रमाण सांगतोय बरं का तुम्हाला मी. आणि ह्याचा एक चमचा रस काढायचा, थोडस पाणी टाकायचं ह्याच्यात, ह्याचा रस काय लगेच निघणार नाही कारण एवढं ही काय ह्यात पाणी नसतं. थोडस पाणी टाकून चांगलं ठिचून गाळून पिळून घ्यायचं. समजा 2-3 चमचे ह्याचा रस, तुळशीच्या पानांचा 2-3 चमचे रस सकाळी उपाशी पोटी प्यायचं दररोज. एक 15 दिवस हा प्रयोग करायचा. कितीही माणूस वैतागलेला असू द्या, त्रस्त झालेला असू द्या, कारण लघवीतून जर वीर्य जात असेल तर हळूहळू मनुष्याला थकवा येतो, अशक्तपणा येतो. तर त्याच्यामध्ये हे रामबाण औषध आहे, लक्षात राहू द्या, हे रामबाण औषध आहे. तर हे चालू आहे माझं काढायचं आता. आणि ह्याचा रस 2-3 चमचे आणि तुळशीच्या पानांचा 2-3 चमचे रस, त्याच्यामध्ये जर का तुम्ही खडीसाखर जरी टाकली थोडीशी तरी चालेल. आणि हे दररोज सकाळ संध्याकाळ हा प्रयोग करायचा आहे. आणि काशा ही जे आहेत ह्या ताज्या ताज्या काढून आणायच्यात. हा झाला एक उपाय, ह्याच्यामुळं लघवी वाटे जे वीर्य जाते त्याच्यामध्ये हा रामबाण उपाय. अजून दुसरा एक ह्याचा मी तुम्हाला उपाय सांगतो. हे बघा, आता ही जी काशा आहेत अशा, हे अशा गोळा करायच्या. गोळा करून ह्याचं बारीक, मी तर हे औषध कशावरच आहे, ज्याची लघवीच बंद झाली बरं का, ज्याची अचानकच लघवी बंद झाली त्या माणसासाठी मी हे उपाय सांगतो. अतिशय सोपा आहे, कुठल्या दुकानात जायची गरज नाही, काय नाही काय नाही, तुम्हाला घरच्या घरी हा उपाय करता येतोय. ज्या माणसाची लघवी बंद झाली, पोट फुगले, काही केल्या लघवीच होत नाही, तर त्यांनी काय करायचं, ह्या काशा घ्यायच्या, ह्याचं बारीक बारीक तुकडं करायचं. तुकडं करून बारीक बारीक तुकडं करा किंवा ठेचा चांगलं, एवढं पण बारीक नाही ठेचलं तरी चालेल. थोडासा पाण्याचा तव्यावर टाका, थोडासा पाण्याचा सडाका टाका आणि गरम झालं की ते पटकन बेंबीच्या खाली 4 बोटं
लक्षात राहू द्या. बीएमबीच्या खाली चार बोट ही लावायचे आणि पट्टी बांधून टाकायची, तुमची लगेच लघवी सुटणार आहे. तुम्हाला मुतखडा असू द्या, कुठल्याही कारणाने तुमची लघवी जर अडकलेली असेल तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणचाल की कुठल्याही कारणाने, पण ज्या जे मनुष्य किडनी पेशंट आहेत ज्यांची लघवीच बंद झालेली आहे अशा लोकांना लगेच्या लगेच ह्याचा फरक पडणार नाही. मी तुम्हाला हे पण सांगतो, जे मुतखड्यामुळं किंवा अन्य कुठल्या कारणामुळं प्रोस्टेट म्हणा काय म्हणा, तात्पुरता तुम्हाला आराम पटकन मिळायसाठी हा उपाय एकदम रामबाण आहे. हा उपाय करून बघा तुम्ही मित्रांनो. ही हराळे दुर्वा ही वनस्पती अमर आहे, म्हणजे ही जी काशी जरी अशी रानात राहिली तरी सुद्धा ही फुटून येते, हिचं एवढं महत्व आहे. तर ही उपाय जरूर करा. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.